नमस्कार श्रोते हो दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासनं स्वागत श्रोते हो तुम्ही ऐकताय सोपान खुडे यांची गैराट ही कादंबरी आणि आज भाग आठवा अंधार पडताच दत्ता घराबाहेर निघाला तसं अनितानं त्याला हटकलं हो थांबा की कुठं निघाला तुम्ही निघालोय मासनात येते का दत्ता तिरस्कारानं उद्गारला अहो येते की तुमच्या संगत मासनात यायला मला काय भ्या वाटतं काय मचल चला की मग म्हणजे मला तरी कळू दे कुठल्या मसन वाट्यात जात आहे आणि शेन खात आहे लय अक्कल आल्या तर बोलू ना गोकाट्याने गप बसायचं आहे गपच होते आजपर्यंत पण आता नाही बसणार काय करणार गं तू तुम्ही आज बाहेर गेला ना तर डोका आपटून जीवच देते मध्ये थांबली कशासाठी आणि कोणी अडवलंय कुणी तुला असा बाहेर खेळी पाना करायचं वाता तर कशासाठी माझे संकट लगीन केलं जाक मारली आणि झोनका खाल्ला तुझ्या संकट लगीन करून लय घोट चूक केली मी नवरेशी कसं वागाव कसं बोलावं याची अक्कलच नाही तुला हां द्यावा ना फक्त तुम्हालाच अक्कल दिली लय आगावपणानं बोलू नको आहे नाही तर इकडचं थॉबाड तिकडं करेल मी हे बघ मी हाय असं आहे तुला पटत असं तर राहा नसन पटत तर निघून जा उन्हा मला इकडं गेला तिकडं गेला असं काही विचारायचं नाही मी ते खपून घेणार नाही द्या ना ठेव एवढं बोलून ताडकन दत्ता बाहेर निघूनही गेला अंगातलं अवसान गेल्यागत ती मटकन खाली बसली तोंडात पदराचा बोळा घालून ती हामसून हामसून रडायला लागली दत्ताच्या आक्रमक वागण्यानं ती पराजित झाली होती तिच्या डोळ्यांपुढे सगळा अंधार पसरला होता काय आपल्या जगण्याला राय कशासाठी आपण जगायचं यापेक्षा आज जीव दिलेला बारा नावापुरतंच आपलं नवरा बायकोचं नातं उरलंय खायला प्यायला लिहायला नेसायला दिलं की नवऱ्याचं काम संपतं का हे माझ्या नवऱ्याला कधी कळायचं मी किती दिस मनाचा कोंडबारा सहन करून जागायचं मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेतलं तरी माझ्या नावऱ्याचे रंगढंग संपणार आहेत का ज्यांनी आपल्या आईबापाची कदर नाही केली तो आपली किंमत ठेवेल का आणि आपण तरी का म्हणून मारायचं त्यापेक्षा माहेरी जाऊन राहावं पण माहेरी तरी कोण आहे आपला सांभाळ करणार दोघेही भाऊ वेगळे झालेत दाखटा आईला सांभाळतोय थोरला बापाला सांभाळतोय आपण कोणाकडे राहायचं चा। चार दिवस उडबस करतील पाचव्या दिवशी नाकंडोळं मोडायला सुरुवात करतील कोणाचं भाऊ आणि कोणाच्या भाऊ जाया नवऱ्याशिवाय तरणी बाई दिसली की गाड्यांच्या वखवखलेल्या नजरा तिच्या भोवती फिरायला लागतात तिच्यावर कधी कुठला प्रसंग येईल सांगता येणार नाही उगाच आयुष्याचं मातेरे करून घेण्यापेक्षा मन मारून नवऱ्याच्या वागण्याकडे डोळे करून इथंच राहायचं इथंच शेवट करायचं आयुष्याचा नवऱ्याच्या घरातूनच चौघांच्या खांद्यावर जायचं अशी आपल्या मनाची समजूत घालून तिने डोळे पुसले दार बंद करून ती अंथरुणावर पडली उपाशीच एकादशी शिवरात्र नसतानाही तिला उपवास घडला होता नेहमीप्रमाणे रात्र होताच गणगवळण थिएटरमध्ये संगीत बारीला सुरुवात झाली प्रेक्षक मात्र एकही एक नव्हता थिएटर मालकाचा नियम होता सात वाजता संगीत उभी राहिली पाहिजे प्रेक्षक असो किंवा नसो गणगौळण थिएटरमध्ये एकूण आठ संगीत बारे आहेत प्रत्येक संगीत बारीला कार्यक्रमासाठी अर्धा तास दिला जातो पहिल्यांदा जी संगीत बारी उभी राहते तिला शेवटी पुन्हा अर्धा तास दिला जातो तिकिटाचे पैसे मालकाचे असतात संगीत बारे जी दौलत जादा होते त्याचा अर्धा हिस्सा मालकाचा त्या बदल्यात मालक संगीत बारीची राहण्याची सोय करतो रोज सकाळी चहापाणीसाठी पैसे देतो त्याला शिधा असं म्हणतात कोणाची संगीत बारी ठेवायची आणि कोणाची घालवायची हे थिएटर मालकाच्या हातात असतं संगीत बारीतल्या पोरींना मालकाच्या परवानगीशिवाय बाहेर जाता येत नाही ज्यांना हॉटेलमध्ये जायचं असेल साड्या घ्यायला जायचं असेल किंवा अन्य कुठल्याही कामासाठी जायचं असेल तर त्यांनी मालकाची परवानगी घेऊनच बाहेर पाडायचं हे सगळे नियम रंगरावला माहिती होते चित्राला थिएटर मालक सोडणार नाही तिच्यामुळे संगीतबारीला जास्त जवलत दौलत जादा होत होती त्यात जसा संगीतबारीचा फायदा होता तसा मालकाचाही आहे तिला सोडून संगीतबारीची मालकीण आणि थिएटर मालक स्वतःचं नुकसान करून घेणार नाही हे रंगरावला माहिती होतं त्यासाठी त्यांच्या हातावर थोडेफार पैसे ठेवावे लागणार होते म्हणून उचलीच्या नावाखाली त्यांनी दत्ताकडे पैसे मागितले होते दत्ताची गाडी गणगवळण थिएटरच्या दारातून उभी राहिली तशी त्याची वाट बघत उभे राहिलेले रावजे आणि रंगराव पुढे झाले दत्तानं कापडाचं गाठवडं रावजेला काढायला सांगितलं तिघेही थिएटरमध्ये आले दत्तानं सोन्याची अंगठी रावजेच्या हातावर ठेवली रावजेचा चेहरा आनंदानं उजळला रंगरावनं रावजेला आत जा म्हणून नवजरेनं खोणून टाकलं तो कापडाचे गाठोडं घेतलं आत गेला दत्ता आणि रंगराव थिएटरमध्ये शेवटच्या रांगेत खुर्च्यांवर जाऊन बसले तिथे ठरल्याप्रमाणे दत्तानं रंगरावला पैसे दिले सोन्याची अंगठी दिली कशाला कशाला असं म्हणत त्यांनी ती अंगठी हातात घातली मग दत्ताला म्हणाला आपल्या बारीसा तिसरा नंबर आहे आत्ता दुसऱ्या नंबरची बारी चालू आहे तुम्ही जाऊन पहिल्या रांगत बसा मी आवरला का नाही ऐके बघून येतो रंगरा उठून पाठीमागे आला दत्ता पुढे जाऊन बसला खोलीमध्ये चित्रा चिंताक्रांत होऊन बसली होती तिच्या पुढे साडी धरून रावजा म्हणत होता अगं ऊट आटप लवकर नेच की साडी त्याचा हात तिरस्कारानं मागं सारून ती फणकारली चुलीत घाल साडी मला नकोय ती साडी का दुसरी आणाय सांगायची का दुसरी नको आणि तिसरी नको मला तो मालकच नकोय अगं मोठं तालीवरची हो राजाच्या राणीवाणी सुखात ठेवल तुला आत्ताच बघ तुला काय दिलं आहे अगं या सोन्याच्या बांगड्या कर्ण फुलं सोन्याच्या साखळ्या चांदीचे पैजण हे सगळं त्याला परत देऊन टाक अगं असं काय करते तू दुसरा कोणी मालक बघितला का तू माझं माधववर प्रेम आहे कोण माधव ते पेटी मास्तर वे तो बोंबील भिके आवडला बाई तुला अगं काय आहे त्याच्याकडं येणार हात हलवत आणि जाणार कुत्री बोलवत ये हे बघ प्रेम कुणा करावं हे कळायला बाईचा जन्माला यायला लागतं तुला नाही कळणार ते मला नको कळू दे तू आवर लवकर अगं तुला चांगला मालक मिळावा म्हणून रंगरावनं किती खटपट केली रंगरावचं काय सांगू नको मला त्या दत्त्याला माझं देखणं रूप पाहिजे आणि माझ्या भावाला दत्ताचा पैसा पाहिजे त्यांचं हे असं बोलणं चालू असताना रंगराव खोलीत आला तो येता चित्र थरथर कापायला लागले रागानं डोळं घरा फिरवत चित्राकडं बघत रंगरावनं विचारलं का गं का उशीर लावलाय त्याच्यापुढे काय बोलावं कसं बोलावं हे चित्राला सुचे ना पुन्हा तो गरजला काय बोलायला तोंड आहे ना अगेली वाच आहे मी कोणाला विचारतो आहे का समोरच्या भिताडाला विचारतोय मी चित्रानं बोलण्याऐवजी राहूजास मांडला ती नको म्हणती नको म्हणती एवढा उरमट आहे कशाची मस्ती आली का तुला तुझी मस्ती जिरवायला लय ला। वेळ नाही लागणार मला हितचं मोड धापाडीन आणि हे गाढ होऊन टाकेल उगा मा द होऊ नको वाट मोकट आहे ना वट ना साडी नेस चल साडी नेस चित्रा दचकून उठली कळसूत्री बाहुलीगत साडी हातात घेतली रावजे या हिला लवकर घेऊन ये हा रावज्यानं नंदीबाईला गत मान हलवली रंगाराव खोलीच्या बाहेर गेला चित्राचे डोळे पाणवलेले होते मनावर दगड ठेवून तिने साधा शृंगार केला दत्तानं आणलेली साडी नेसली दागदागिने घातले नव्या नवरीसारखी ती नटली स्वर्गातली आपसरा भुईवर अवतरल्यासारखी ती दिसायला लागली दुसऱ्या क्रमांकाची संगीत बारी संपली तिसऱ्या क्रमांकाची उमा रमाची संगीत बारी उभी राहिली नाचणारणी पुढे आल्या रंगमंचाला नमस्कार केला आणि रंगदेवतेची विनवणी सुरू केली चित्रा अजून पुढे आलेली नव्हती दत्ताचे डोळे तिला शोधत होते तो कावऱ्या बावऱ्या नजरेनं इकडं तिकडं बघत होता विनवणी संपली नाचणारणी मागे गेला ढोलकी काढाडली त्या ढोलकीच्या तालावर होऊन नाचत नाचत एक नर्तकी रंगमंचावर आली दत्ताच्या भुवया उंचावल्या नजरेसमोर प्रश्नचिन्ह उभं राहिलं की कोण आहे ही हिच्या अंगावरची साडी तर मीच आणलेली आहे मग त्या साडी चित्राचं आहे का दुसरी कोण आहे प्रश्न सुटेना मन अस्वस्थ झालं तिच्याकडेच बघायला लागलं आता ती नर्तकी प्रेक्षकांकडे तोंड करून नाचायला लागली पण तिच्या तोंडावर पदर होता प्रेक्षकही तिचं तोंड बघण्यासाठी आतुर झाले होते समेवर येताच तिने तोंडावरचा पदर मागे भिरकावला चंद्रमुखाचं दर्शन झालं लोकांनी शिट्ट्या टाळ्या वाजवून तिचं स्वागत केलं ती नक्षत्राचं रूप लाभलेली चित्राच होती आपण आणलेली साडी चित्रा नेसली आहे हे बघून दत्ताला प्रचंड आनंद झाला होता शिट्ट्या टाळ्या वाजवून त्यांनी तो व्यक्तही केला तिने लावणीला सुरुवात करता दत्ता रंगमंचावर गेला हजार पाचशेच्या नोटा त्यानं कागदाच्या पताकांप्रमाणे तिच्या अंगावर उधळल्या चित्रा लावणी म्हणताना नाचत होती पण ती आतून दुखावली होती तिच्या चेहऱ्यावरचं हसू तिने ओढून ताणून आणलेलं होतं मोठ्या कष्टानं डोळ्यातले आश्रू तिने आडवून धरले होते तिच्या दुःखाची जाणीव प्रेक्षकांना नव्हती ते मनसोक्त आनंद लुटत होते तिच्यावर पैसे उधळून तिच्या अदाकारीला दाद देत होते अर्धा तास कसा गेला कोणालाही कळलं नाही संगीत बारी संपली नाचणारनी पाठीमागे गेल्या आणि दुसऱ्या संगीत बारीतल्या नाचणारणी पुढे आल्या उमा रमाची संगीत बारी चालू असताना रंगरावनं संगीत बारीच्या मालकिणीचा आणि थिएटर मालकाचा व्यवहार मिटवला आणि चित्राच्या मार्गातला आडसर हटवून टाकला संगीत बारी संपल्यानंतर चित्रा तिचे आई वडील रंगराव थिएटर मालक राजाराम शेठ उमा रमा संगीत बारीतल्या सगळ्या नाचणारनी थिएटरच्या मागे असलेल्या देवीच्या मंदिरात जमले होते रावजया दत्ताला घेऊन तिथे आला रंगरावनं दत्ताला आणि चित्राला समोरासमोर उभं केलं दोघांच्या हातात फुलांचे हार दिले रंगरावच्या सांगण्यानुसार दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले लोकांनी टाळ्या वाजवल्या दत्तानं सर्वांसमोर चित्राचा स्वीकार केल्याचं जाहीर केलं दोघांनी देवीचं दर्शन घेतलं चित्राच्या आईवडिलांच्या पाया पडले उपस्थित असलेल्या ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले तोपर्यंत रावजानं सगळ्यांना पेढे दिले लग्न सोहळा संपला त्यानंतर चित्रा दत्ताची झाली तिच्या मनात नसतानाही थोड्याच दिवसात दत्तानं तिला पाडेगाव फाट्यावर बंगला बांधून दिला त्या बंगल्यात ती तिचे आई वडील आणि रंगराव राहायला लागले लग्नाच्या बायकोपेक्षा दत्ताचं चित्राकडंच अधिक लक्ष होतं म्हणून तो अधिकाधिक दिवस चित्राकडेच मुक्काम करत होता रस्त्यावर डी जे वाजत होता त्याच्या तालावर दहा बारा जण वेडवेकडे अंगविक्षेप करत नाचत होते काहीजण गुलाल उधळत होते काही जण फटाके वाजवत होते काही जण माईकमधनं मोठमोठ्याने घोषणा देत होते चांग भलं र चांग भलं भैरवनाथाचं चांग भलं अरे आवाज कोणाचा दत्ता भाऊचा सकाळी सकाळी काय वाचतंय म्हणून बरेच जण दारात गच्चीत गॅलरीत उभं राहून कौतुकानं बघत होते दत्तानं नवीन गाडी आणली होती तिची पूजा करण्यासाठी वाजत गाजत घोषणा देत भैरवनाथाच्या मंदिराकडे ती यात्रा निघालेली होती मंदिरासमोर येता दत्ताच्या सांगण्यानुसार डी जे बंद केला गेला दत्तानं आमदार गुलाबराव पाटील भिलवडीकर यांना फोन लावला गाडीचं पूजन करण्यासाठी आमदार येणार होते अलीकडे दत्ताची आणि आमदाराची अधिक जवळीक वाढली होती दत्ताच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी ते आवर्जून उपस्थित राहत होते आणि त्याचं लोकांना आश्चर्य वाटत होतं टाकळी परिसरातनं असा एखादा पैसे खर्च करणारा तरुण आमदाराला पाहिजेच होता त्याचं कारण विक्रम हा आमदाराचा प्रतिस्पर्धी होण्याची शक्यता होती त्याच्या नेतृत्वामुळे आणि वक्तृत्वामुळे विक्रमची जनमानसावर छाप पडत होती भविष्य काळात आपल्या आमदारकीच्या मार्गात विक्रम अडसर ठरेल अशी आमदाराला भीती वाटत होती म्हणून प्रत्येक वेळी ते विक्रमला डावलत होते विक्रमला त्याने नगरसेवकासाठीही तिकीट मिळू दिलं नव्हतं पक्ष संघटनेतही त्याला महत्त्वाचं पद मिळणार नाही याची दक्षता आमदारानं घेतलेली होती पण वेळेला येऊ घातलेली नगरपालिकेची निवडणूक लढवण्याची विक्रमनं जोरदार तयारी केली होती आणि म्हणून विक्रमच्या विरोधात लढणारा आणि प्रचंड पैसा खर्च करणारा तरुण आमदार शोधत होते दत्ताच्या रूपानं त्यांना तगडा उमेदवार सापडला होता म्हणून ते प्रत्येक वेळी दत्ताच्या विनंतीला मान देत होते थोड्याच वेळात आमदार मंदिरापुढे हजर झाले ढोलथाशा वाजवून गुलाल उधळून त्यांच्याच नावाचा घोषणा देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं आमदारांनी देवदर्शन घेतलं गाडी पुढे आले नारळ फोडला गाडीवर फुलं उधळली हळदी कुंकू वाहिलं दत्ताचा हात हातात घेऊन अभिनंदन केलं मग पुजाऱ्यानं गाडीच्या भोवती फिरत मंत्रोच्चार करत गाडीवर भस्म उधळत गाडीची पूजा केली पाच सवाशणींनी गाडीला ओवाळलं दत्तानं प्रत्येकीच्या ताटात दोन दोन हजार रुपये टाकले पुजाऱ्याच्या ताटात पाच हजार रुपये टाकले उपस्थितांना पेढ्याचं वाटप केलं मग सवयीनुसार आमदारानं जमलेल्या जनसमुदायासमोर छोटंसं भाषण भाशन केलं भाषणामध्ये दत्ताचा आवर्जून गुणगौरव केला तो माणूस म्हणून किती चांगला आहे त्याच्याकडे माणूस की कशी आहे आमा पैसे मिळूनसुद्धा त्याचे पाय जमिनीवरच आहेत हे सांगून त्यांनी जर राजकारणात लक्ष घातलं तर तुमच्या भागाला एक चांगला आदर्श नगरसेवक मिळेल असं नमूद करून लोकांच्याकडनं टाळ्यासुद्धा मिळवल्या पण काही काही माणसं पैसे मिळतात जमीन सोडून चालायला लागतात स्वतः स्वतःला मोठं समजतात माणूस घाण्यासारखं वागतात असं विक्रमचे नाव न घेता त्यांनी विक्रमवर टीका सुद्धा केली शेवटी पुन्हा एकदा दत्ताचं अभिनंदन करून शुभेच्छा देऊन भाषण संपवलं आणि हात उंचावून सर्वांना नमस्कार करत आमदार निघून गेले पुन्हा वाजत गाजत घोषणा देत दत्ताची गाडी घरी आली दारात गाडी येताच अनितानं हळदी कुंकू वाहून गाडीची पूजा केली तिला पंचारितीनं ओवाळलं हात जोडून गाडी चालवताना आपल्या पतीला घातपात दुखापत होऊ नये म्हणून मनातल्या मनात प्रार्थना केली दत्ता गाडी घेऊन आता पेडगावला चित्राकडे निघणार होता त्यांनी गाडी स्टार्ट केली त्याच वेळेला त्याच्या खिशातला मोबाईल खणखणला त्यांनी बघितलं स्क्रीनवर आमदाराचं नाव दिसलं स्क्रीनवर स्वाईप करून त्यांनी मोबाईल पटकन कानाला लावला नमस्कार के अण्णा नमस्कार अ बघ पाच एक मिनटात बांगल्यात येऊन जा आणि लगेच ये पलीकडनं आमदाराचा आवाज आला हा येतो गेलं लगेच येतो एकट्याची आणि हां एकटाच येतो आत्ता तर अर्ध्या तासापूर्वी आमदार येऊन गेले त्यावेळी काहीच बोलले नाहीत असं अचानक काय काम निघालं असेल बरं असा विचार करत दत्ता भिलवडीला आमदारांच्या बांगल्यावर पोहोचला आमदार एकटेच बसले होते हॉलमध्ये त्यांना विचारून दत्ता आत आला आमदाराच्या पायावर डोकं ठेवलं अरा अरा अरा, अरा प्रत्येक वेळेला पाया पडलं पायाला असं नाही बाबा दत्ता उठला आमदारानं बसायची खून केली आता आमदार आपल्याला काय सांगणार असा प्रश्नार्थक चेहरा करून दत्ता आमदारांच्याकडे बघत होता काय गाई नाही ना तुला म्हणजे निवंत आहे ना तू आमदारानं सहज विचारलं हा निवांत जे तुला प्रश्न पडला असेल ना का तुला का बोवा लावलं दत्तानं फक्त मान हलवली तुला काय वाटतं मी का बोवा लावला असन नाही हो नाही सांगता येणार नाही नाही अंदाज काय आहे तुझा दत्तानं मेंदूला ताण देऊन विचार केला पण त्याला उत्तर सापडलं नाही तो गडबडला गोंधळला आणि म्हणाला नाही ना खरंच नाही आहेत सांगता अरे उत्तर सोपं आहे लय अवघड नाही आहे या वेळेला महापालिकेची निवडणूक तू लाडवायची माझ्या मनात आहेच ते मग काय अडचण काय विक्रम उभा राहिला तर राहू दे की त्याला काय घाबरायचे नाही नाही ना, त्याला नाही घाबरत मी मग अह तो मित्र आहे जवळचा हे बघ राजकारणात कुणी कुणाचा मित्र नसतो कुणी कुणाचा शत्रू बी नसतो तुला पुढं जायचं असेल तर हे मित्र फित्र डोक्यातनं काढून टाक तुला तिकीट मिळवून द्यायची जबाबदारी माझी नाही हो तरी पण त्याला इरोध करायचा माझी तुला त्याच्याबद्दल एवढं वाटतंय रे पण तुझ्यासाठी त्यो माघार घ्यायला तयार होईन का बघ बरं त्याला विचारून उद्या सांगतो की फायनल अरे तुझ्याकडे जिद्द आहे चिकाटी आहे माणसंच वाढायची काला आहे तुझ्यामध्ये एक नि आता दडलेला आहे तू मिळालेल्या संधीचं सोनं करशिन शांतपानानं माझ्या म्हणण्याचा विचार कर लक्षात ठेव संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही हां ठीक आहे या आता तू दत्ता उठला पुन्हा आमदाराच्या पाया पडला अनेक लक्षात ठेव आपलं जे बोलणं झालं आहे ते कुठं बोलायचं नाही 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 बोलणार असं म्हणत दत्ता हॉलच्या बाहेर पडला वेळ रात्रीची होती मल्हार हॉटेलमध्ये दत्ता आणि विक्रम दोघेच पीत बसले होते दत्तानं मुद्दाम विक्रमला एकट्याला बोलवून घेतलं होतं विक्रमशी कसं बोलावं याचा मनातल्या मनात, मनात विचार करत दत्ता शब्दांची जुळवाजुळव करत होता न बोलताच दोघांचाही बराच वेळ गेला शेवटी न राहून विक्रमच बोलला अरे कधी बॉल आयचं तू महत्त्वाचं बॉल म्हणून मला अर्जंट बॉल घेतलं आणि तू कुशाल मुख्यागत गलाव हे बघ विषय तुला माहिती मीच बोललं पाहिजे असं काही नाही आहे अरे कुठला विषय कसला विषय काही सांगशील का नाही अरे हेच की नगरपालिकेची निवडणूक जवळ आली ना आता बरं मग तिचं काय थोडंसं थांबून दारूचा एक घोड घेऊन रुमालानं तोंड पुसत दत्ता म्हणाला मी निवडणुकीला उभं राहणार आहे अरे मग राहा की तुझं काय म्हणणं आहे माझं काय असणार म्हणणं तू उभं राहायचं ठरवलं असेल तर मी कशाला काय म्हणू अरे तसं नाही म्हणजे तू काय करणार आहे मी काय करणार म्हणजे तू निवडणुकीला उभा राहणार आहे का नाही राहणार राहणार आहे ना मी का मी उभा राहिलो तरी अर कोणी उभा राहू दे माझं ठरलेलं आहे निवडणूक लढवायची माझी लढवायची अर्पण आपणच लढायचो बाई एकमेकाचे विरोध मग काय करणार आता ए बघ विक्रम मला वाटतं माझ्यासाठी तू निवडणूक लढवू नको तसा विक्रम मोठ्यानं हसला आणि हसता हसता म्हणाला तू काय याडाबीडा आहे का रे हा गेली पाच वर्ष मी निवडणुकीची तयारी करतो आहे आणि आता माघार घेऊ आहे मी हे बघ ना आपण असं करू कसं करायचं ज्याला तिकीट मिळेल त्याने उभं राहायचं आणि ज्याला मिळणार नाही त्याने त्याला पुढे बोलून न देता मध्येच विक्रम म्हणाला हे बघ दत्ता तिकीट मिळो न मिळो मी निवडणूक लढवणारा जी हे बघ चुकतोय तू विक्रम तुझं हे वागणं बोलणं बरोबर नाही आहे अरा असं तुला वाटतंय माझ्या दृष्टीने माझं वागणं बरोबर आहे ना अर्पण ह्या बोलण्याला काय अर्थ आहे का विक्रम अर्थ नाही कसा अर्थ नाही कसा बघ तिकीट मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करणार पण तो आमदार काय मला तिकीट मिळवू देणार नाही त्यामुळं मी काय तिकीटाची अपेक्षा बी करत नाही पण माझा काही विचार करशील का नाही तू पुढच्या वेळेला उभा राहा मी सगळी मदत करतो त्या टायमाला तुला म्हणजे पाच वर्ष थांबायचो आहे काय हरकत आहे हरकत काय आहे मित्रासाठी एवढं करायला मग तू राहा पुढच्या वेळेला उभा मी मदत करेल तुला तुझ्या निवडणुकीचा सगळा खर्च मी करतो चल मी जो निर्णय घेतला आहे तो मी बदलणार नाही दत्ता तुला काय करायचं आहे ते तू ठरव ठीक आहे मग बघू काय करायचं ते जेवण करायचं का आता नाही नको ना चल दोघेही हॉटेलच्या बाहेर आले एकमेकांशी न बोलता गाड्या चालू करून निघूनही गेले श्रोते हो हा होता गैराटचा आठवा भाग नववा भाग उद्या तोपर्यंत नमस्कार मित्रो